नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत दुःखद बातमी. चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं वयाच्या 47व्या वर्षी निधन झालंय. दिल्लीमधल्या मेदांता रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी म्हणजे 27 तारखेला त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यावेळेला प्रकृती बिघडल्यामुळे बाळू धानोरकर यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुलं असं कुटुंब आहे आणि दुपारी 2च्या सुमारास चंद्रपूरमध्ये त्यांचं पार्थिव हे एअर अँब्युलन्सनं आणलं जाईल आणि उद्या सकाळी 11 वाजता वरोरा इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. तर बाळू धानोरकर यांचा अल्प परिचय आपण पाहताय. बाळू धानोरकर चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत बाळू धानोरकर. 2019 मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून बाळू धानोरकरांचा विजय झाला. बाळू धानोरकर हे राज्यामधील सध्याचे काँग्रेसचे एकमेव खासदार. बाळू धानोरकर 2014 मध्ये चंद्रपूरमधल्या वरोराचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेला रामराम करत 2019 मध्ये बाळू धानोरकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 4 जुलै 1975 रोजी यवतमाळच्या वणीमध्ये त्यांचा जन्म झाला.